उत्तर इराक दोन हजार चौदा कथित इस्लामिक स्टेटकडून होणाऱ्या अत्याचारामुळे जीव मुठीत धरून चाललेले यजिदी निर्वासित त्यावेळी हजारोंनी जीव गमावला कुणाचं अपहरण झालं तर महिलांना सेक्स स्लेव्ह बनवलं गेलं त्यापैकीच एक आहे सवाद दहा वर्षांपूर्वी इस्लामिक स्टेटनं तिचं अपहरण जिथून केलं होतं तिच्या त्याच घरी आम्ही गेलो फक्त मी आणि माझा भाऊ सोडला तर माझ्या कुटुंबातलं कोणीच वाचलं नाही चौदा वर्षांची असताना सवाच अपहरण झालं होतं तिच्यावर काही सतत लैंगिक अत्याचार होत राहिले सवादची बहीण आणि तिचे काका हमीद यांची लेख अजूनही बेपत्ता आहे पण आपल्यावर जे ओढवलं त्यानंतर न्याय मिळावा म्हणून ते झगडत आहेत या मुलींना इस्लामिक स्टेटचा चा अबू बक्र अल बगदादीच्या घरी ठेवण्यात आलं होतं त्यांना नंतर विकण्यात आलं होतं असा संशय आहे अल बगदादीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उम होथायफा आता बगदादच्या तुरुंगात आहे तिचाही आपल्यावरील अत्याचारात सहभाग होता असा आरोप सवादनं केलाय मला उम होथैफा सोबत दोन तास वेळ मिळाला दोन्ही बेपत्ता मुली आपल्या घरी होत्या हे हुतैफानं कबूल केलंय तेव्हा मला लाज वाटली बायकांना अशी एवढी हीन वागणूक कशी मिळू शकते माझा त्याला पूर्णपणे विरोध होता पण मी काही करू शकत नव्हते सुवादचा दावा आहे की उम हुतैफा निर्दोष नाही आणि तिच्यावर कडक कारवाई व्हायला हवी सवाद आणि हमीद यांनी ओम हुतैफावरही मानवी तस्करी आणि अत्याचाराचे आरोप ठेवले आहेत ही अबू बकर अल बगदादीची पत्नी तीही त्याच्यासारखीच गुन्हेगार आहे माझे नातेवाईक कुठे आहेत मला ते सापडत नाही या सगळ्याला बगदादी आणि त्याची पत्नी जबाबदार नाही का मी तिला माफ करणार नाही मी यजिदी मुलींचा बदला घेईन मी उम होत आहे विचारलं की तिनं या मुलींच्या सुटकेसाठी मदत का नाही केली ما كنت اخرج كيف استطيع मी स्वतःच जाऊ शकत नव्हते मग तिला मदत कशी करणार होते माझा नवरा गुन्हेगार होता हे मी नाकारत नाही या मुलींवर जे ओढवलं त्याचं मला दुःख वाटतं पण माझा यात काहीच दोष नाही हे त्यांना माहीत व्हावं असं मला वाटतं अबू बकर अल बगदादी आयसिसचा मोरक्या होता ही स्वयंघोषित इस्लामिक जिहादी संघटना कट्टरतावाद अत्याचार अपहरण आणि निर्दयीपणे केलेल्या हत्या अशा गोष्टींमुळे चर्चेत आली होती दोन हजार एकोणवीस साली अमेरिकेच्या एका हल्ल्यात बगदादी बगदा सांगते की दोन हजार चारमध्ये मध्ये अमेरिकेच्या एका तुरुंगात बंदिस्त असताना बगदादीचे विचार बदलले त्याच्या मानसिकतेतील बदलाविषयी मी नेहमी त्याला विचारायचे तो सांगायचा सा की त्यानं अशा काही भीषण गोष्टी पाहिल्या आहेत ज्यांची मी कल्पना करू शकणार नाही मला वाटतं तुरुंगात त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले असावे उम हुतैफान हो केलेल्या आरोपांविषयी आम्ही पेंटागॉन अर्थात अमेरिकन संरक्षण मंत्रालयाला विचारलं पण त्यांनी उत्तर दिलेलं नाही अल अलबगदादीच्या मृत्यूनंतरही यजिदी लोकांचा न्यायासाठीचा लढा सुरूच आहे अनेक जण अजूनही त्यातून सावरलेले नाहीत हजारो जण बेपत्ता आहेत पण या कुटुंबाला त्यांची न्यायासाठीची लढाई जिंकण्याची संधी मिळू शकते फेरास केलानी बी बी न्यूज बगदाद